माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल. माझ्यासोबत इथे या प्रशालेचे पर्यवेक्षक पण आहेत जगदाळे सर, त्यांच्याशी मला बोलायला आवडेल. सर, खरं तर विद्यार्थी अगदी 2 वर्षानंतर येत आहेत इथे, तर त्यातमध्ये लहान मुलंही असणार आहेत, तर एकंदरीत त्यांना इथे आल्यानंतर, इथे वागत असताना किंवा वावरत असताना तुमच्या त्यांना काय सूचना असणार आहेत एकंदरीत आरोग्याच्या दृष्टिकोनातून? नमस्कार, मी सुपरवायझर आहे जगदाळे सर. सर्वात महत्त्वाची गोष्ट तर अशी आहे की गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे जितकं आम्हाला विद्यार्थ्याच्या आम्ही जवळ जाऊ तितकं करोना आम्हाला लांब पळवत होता त्यांच्यापासून. पण आता आम्ही एवढं एक्साइटिंग आहोत आणि एवढं कधी एकदा विद्यार्थी येतात आणि आमचं रुटीन कधी चालू होतं आहे, कारण गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला एक महिना शाळा सुरू झाली नाही तोवर बंद व्हायची, शाळा महिना सुरू झाली नाही तोवर बंद व्हायची, म्हणजे हे इतकं डिस्टर्ब झालं 2 वर्षामध्ये. पण आता एकदा आम्हाला एकदा रुटीन लागेल आणि एकदम पूर्ण क्षमतेने आता शाळा सुरू होते, त्याच्यामध्ये त्याचा सर्वात जास्त आनंद आम्हाला आहे की आता आम्ही विद्यार्थ्यांमध्ये रमणार आहोत, की ते आम्हाला ते चुकल्या चुकल्यासारखं व्हायला लागलं 1-2 वर्ष झालं, तर ह्याचा खूप आनंद आहे. आणि मुलांना आम्ही सुरुवातीपासूनच सर्व आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व सूचना टाकलेल्या आहेत, पाण्याची बॉटल आमच्याकडे, आम्ही सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे मुलांना आज जातानाच वर्गामध्ये, पर थर्मल गननी त्यांचं चेकिंग होणार आहे, टेम्परेचर चेकिंग होणार आहे, आणि त्याच्यानंतर मास्क कंपल्सरी म्हणून आम्ही ग्रुपवर टाकलेला आहे, की जरी समजा गव्हर्नमेंटचे नियम नसतील तरी पण आम्ही सांगितलं की काळजी घेण्यासाठी त्यांना सोशल डिस्टन्सिंग ह्या सर्व गोष्टी त्या ग्रुपवर आम्ही एक मेसेज करून त्यांना टाकलेला आहे. आणि उद्या आल्यानंतर जेव्हा आमची ॲसेंब्ली असेल तेव्हा ॲसेंब्लीमध्ये आम्ही सर्व आरोग्याच्या सर्व सूचना त्यांना देणार आहोत, फक्त जेणेकरून आमची एवढी अपेक्षा आहे की करोना परत वाढू नये आणि परत हे दिवस माघारी येऊ नयेत, आमचं रुटीन व्यवस्थित लागावं आणि मुलांनासुद्धा व्यवस्थित प्रगतीपथावर आम्हाला कसं नेता येईल याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करता यावा. अगदीच खरं. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.